टॅब दोन किंवा जास्त गटांमध्ये विभाजित माहिती लिहिण्याकरता व त्या गटांमध्ये अंतर, शाब्दिक माहितीची दिशा ही निश्चित करण्याकरता टॅब्सचा उपयोग करतात. अशी विभाजित माहिती म्हणजे आपल्या पुस्तकातील अनुक्रमणिका. या अनुक्रमणिकेमध्ये एका बाजूला धड्याचे नाव दिसते. धड्याच्या नावासोबतच काही विशिष्ट अंतरावर लेखकांची किंवा कवींची नावे असतात. तो धडा किंवा कविता ज्या पानावर आहे त्या पानांच्या क्रमांकाची माहिती दिलेली असते हे आपल्याला माहीतच आहे. याशिवाय आपण हॉटेलमध्ये मेनू कार्ड पाहतो, यामध्ये सुद्धा एका बाजूला मेनूची नावं व त्यासमोर त्यांच्या किमती लिहिलेल्या असतात. ह्या प्रकारच्या माहितीची नीट मांडणी करण्याकरता टॅब्सचा उपयोग करतात, जेणेकरून ही माहिती पेजवर विस्कळीत दिसू नये. टॅब कमांडमुळे कर्सरला एका निश्चित अंतरावर थांबण्याचे निर्देश मिळतात. कीबोर्डवरील टॅब कीचा उपयोग केला की कर्सर निश्चित केलेल्या अंतरावर जाऊन थांबतो. टॅब ही कमांड पॅराग्राफ डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला आढळेल. डायलॉग बॉक्समध्ये पेजवरील शब्दांच्या रचनेकरिता टॅब अलाइनमेंटचे काही प्रकार दिले आहेत. आपण या प्रकारांची माहिती करून घेऊया. टॅब अलाइनमेंटचे प्रकार: लेफ्ट अलाइनमेंट, शब्द डावीकडून सुरू होऊन उजवीकडे सरकतात. सेंटर अलाइनमेंट, अंक किंवा शब्द पेजच्या मध्यभागी राहतात. राइट अलाइनमेंट, शब्द उजवीकडून सुरू होऊन डावीकडे सरकतात. डेसिमल, स्थानिक किंमत दर्शवली जाते. टॅब स्टॉप पोझिशन या बटणामध्ये प्रत्येक गटामध्ये किती अंतर असावे ते दिले जाते.